वर्धा जिल्ह्यामध्ये दोनदा मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आणि ऑगस्ट आणि जुलै या दोन्ही महिन्यामध्ये हिंगणघाट या तालुक्यामध्ये शेतीपिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला. मंत्री, विरोधी पक्ष नेता, उपमुख्यमंत्री या परिसरात आले, पाहून गेले. आता पंचनामे देखील पूर्ण झालेले आहे आणि शेतकऱ्यांना आता मदत देखील लवकरच मिळणार असल्याचं अधिवेशनामध्ये सांगितलं गेलंय. मात्र आता नेमके पंचनामे कशा पद्धतीने झाले यावरच बोलण्यासाठी आपल्यासोबत हिंगणघाटचे तहसीलदार सतीश मासाळ सर आपल्यासोबत आहे. सर, कशा पद्धतीने पंचनामे झाले, पूर्ण पंचनामे झाले का काय? हां, सर्व हिंगणघाट तालुक्यातील सर्व गावांमध्ये आमचे तलाठी, कृषी सहाय्यक ग्रामसेवक यांनी पोहोचून संयुक्त सर्वेक्षण केलेलं आहे. पंचनामे पूर्ण झालेले आहेत आणि आपण एकूण मागणी, एकूण किती क्षेत्राचं नुकसान आहे, किती खातेदार बाधित आहेत, ही सर्व माहिती शासनाकडे पाठवलेली आहे. एकूण किती हेक्टरवरील हे नुकसान असेल, शेती पिकाचं खरडून गेलेल्या जमिनी किती हेक्टरवरील आहे काय? 33% जास्त बाधित क्षेत्र आहे, म्हणजे कापूस, तूर, सोयाबीन असं मिळून 45,857 हेक्टर. आणि जे नाल्या नदीकाठच्या जमिनी अशा खरडून गेलेल्या आहे ते 1656 हेक्टर आहे. आणि ह्या खरडून गेलेल्या जमिनीचा ज्या जमिनीमध्ये गाळ साचलेला आहे अशा गाळ साचलेल्या जमिनी जवळपास 1100 हेक्टर आहे. म्हणजे एकूण हिंगणघाट तालुक्यामध्ये 48,000 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्राचं नुकसान झालेलं आहे आणि ते आपण तशी मागणी कळवलेली आहे. एकंदरीत या संपूर्ण गोष्टीचा विचार केला तर महत्वाचं म्हणजे शेतकऱ्यांचे पंचनामे झाले नाही अशी तक्रार होती. आता पूर्ण पंचनामे झाले, ऑगस्ट आणि जुलै महिन्याचे दोन्ही पंचनामे झाले का? एकूण आकडेवारी किती हेक्टर? हां, जुलै आणि ऑगस्टचे दोन्ही महिन्याचे दोन वेळेस पूर आला, दोन्ही वेळेसचे पंचनामे पूर्ण झाले आणि प्रत्येक शेतापर्यंत प्रत्येक गावात आपली यंत्रणा पोहोचलेली आहे. ग्रामसेवक, कृषी सहाय्यक आणि तलाठी प्रत्येकाचे पंचनामे झालेले, आता कोणाच्या काही तक्रारी राहिलेल्या नाहीत. आणि एकूण जे क्षेत्र आहे 33% बाधित, कापूस, तूर, सोयाबीन, इतर फळपिकं जेही असेल आणि खरडून गेलेलं, गाळ साचलेलं, असं सर्व पंचनामे करून आपण माहिती सादर केलेली आहे. शेवटचा प्रश्न, शेतकऱ्यांना आता लवकर मदत मिळणार आहे यासाठी काही तांत्रिकदृष्ट्या काही अडचणी येणार आहेत का? तशा पद्धतीचे तुम्ही काही आदेश शेतकऱ्यांना पंचनाम्याच्या वेळेस दिले का काय? हां, आपण पंचनामे करत असताना शेतकऱ्यांकडून त्यांच्या अकाउंट नंबर, आधार नंबर, आपल्याला आयपीएससी कोड, जे काही बेसिक माहिती आहे की अनुदान प्राप्त झाल्यानंतर आपण त्यांना तातडीनं मदत देऊ शकतो ह्याच्यासाठी, जसं आपण खावटीचं अनुदान 24 तासामध्ये लाभार्थ्यांच्या खात्यावर दिलं होतं, त्याप्रकारेच आता आपण जवळपास 80-85% शेतकऱ्यांचे खाते क्रमांक जमा केलेले आहेत आणि येत्या 1-2 दिवसात उर्वरित शेतकऱ्यांचे खाते क्रमांक आपण जमा करू, जेणेकरून अनुदान प्राप्त होताच 1-2 दिवसामध्ये आपण पूर्ण अनुदान शेतकऱ्यांना देऊ. नक्कीच, जर एकंदरीत बघितलं तर मागच्या 1 महिन्यामध्ये दोनदा मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी हिंगणघाट, वर्धा जिल्ह्याच्या हिंगणघाट तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात झाली आणि त्यामुळे शेतजमिनी खरडून गेल्या तर काही शेतामध्ये गाड देखील त्या ठिकाणी आला होता आणि अशा परिस्थितीत शेतकऱ्यांचे पंचनामे करण्याचे उपमुख्यमंत्री यांनी आदेश दिले होते आणि जे पंचनामे आहेत ते देखील आता पूर्ण झालेले आहे आणि आता त्यामुळे सरकार कधी त्यांच्या खात्यात मदत टाकतं याचीच प्रतीक्षा शेतकरी करत आहे. कॅमेरामॅन निखिल शिरामे सोबत मी मिलिंद आंडे, G24 तास, हिंगणघाट, वर्धा. बहिणाबाईंची जात्यावरची ओळख म्हणजे 24 तास.